महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर। मुंबईत सर्वत्र लावण्यात येणार नवीन एलईडी लाईट, केंद्र सरकारने केली 250 कोटी रुपयांची तरतूद। धनगर आरक्षणाचा प्रश्न कुठलाही राजकीय अधिवेशन न बाळगता महाधिक्यांसोबत चर्चा करून सोडवण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। आणि वाळवातील पेठ हद्दीत स्पिरिट पासून बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली कारवाई। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता बातम्या विस्तृतपणे। मुंबईत सर्वत्र असलेले स्ट्रीट लाईट बदलून नवीन एलईडी लाईट बसवण्यात येणार आहेत, त्याकरिता केंद्र सरकारने 250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या स्ट्रीट लाईटला मात्र सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे। यापूर्वी महापालिकेने एलईडी लाईट मुंबईत प्रायोगिक तत्वावर लावले असता त्याचा उपयोग काहीच झाला नाही, यामुळे 50% वीज बचत होते असं सांगितले, हा प्रयोग फसला। तसंच ऊर्जा मंत्र्यांनी जो आदेश दिला तो मुंबई महापालिकेच्या हक्कावर गदा आणणारा आहे। केंद्र सरकारने राज्य किंवा महापालिकेच्या नियमानुसार ही योजना आणली असती तर बरे झाले असते। शिवसेना याला महापालिकेत विरोध करणार असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं। नाही, याच्यात युतीमध्ये अंधार होऊ शकत नाही। मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलाही चांगला निर्णय असेल तर शिवसेना त्याचं नेहमीच स्वागत करेल, पण मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिका आणि BSTने ह्यापूर्वीच हा प्रस्ताव पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याचा तो अनुभव त्याचा बरोबर जो पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळाला नाही आहे, म्हणून शिवसेना विरोध करत। आणि दुसरी गोष्ट की शिवसेना महानगरपालिकेचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर गदा आहे, ते केंद्र सरकारने प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे। त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे, राज्य सरकार महानगरपालिकेकडे पाठवेल आणि सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतरच ह्याला जी काही अंमलबजावणी आहे ती झाली पाहिजे। परंतु तसं न करता डायरेक्ट प्रेसच्या माध्यमातून घोषणा करणं की आम्ही मुंबई शहरातले सगळे लाईट चेंज करू आणि BSTचे GM आणि MSEBचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना डायरेक्ट सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या की तुम्ही डायरेक्ट LED लाईट चेंज करा, नाही हा प्रस्ताव नाही, त्यांनी प्रस्ताव आणायला पाहिजे। त्या प्रस्तावा त्यांनी महानगरपालिकेचे जे अधिकार आहे त्या अधिकारांचं उल्लंघन केलं नाही पाहिजे, हे शिवसेनेची भूमिका आहे। आणि महानगरपालिकेने ह्यापूर्वीच या संदर्भातली जी प्रोसिजर आहे ती केली असताना केंद्र सरकारकडून एखाद्या कंपनीच्या फायद्याकरता दबाव आणणं हे अत्यंत चुकीचं आहे, त्याकरता शिवसेनेचा विरोध। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवानगडावर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नाही, मात्र संतप्त जमावाच्या रोषामुळे धनंजय यांना भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन न घेताच परतावं लागलंय। यावेळी जमावाने दगडफेक केली, त्यावेळेस जमावाला पांघवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। यानंतर धनंजय यांनी नामदेव शास्त्री महाराज यांचं दर्शन घेऊन चर्चा केली, तसेच जमावाने गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला तर धनंजय यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला। धनंजय जाणून बुजून या ठिकाणी आले त्यामुळे दगडफेक करू नका तर गड बदनाम होईल असं आवाहन त्यांनी केलं। यानंतर त्यांनी धनंजय यांच्याशी काही वेळ चर्चा केली पण जमाव शांत होत नसल्याने अखेर त्यांनी समाधीचं दर्शन न घेताच परतण्याचा निर्णय घेतला। यानंतर गडाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतरही जमावाने त्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगड फेकण्याचा प्रयत्न केला। भगवान महाराज यांच्या समाधीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्त सुवर्ण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यानिमित्त बाबांच्या समाधींचं दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे आले होते। नाही, त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कधी आम्ही या गडावरून राजकारणाच्या बाबतीत विचार केलेला नाही, आमची अगदी निर्मळ श्रद्धा बाबांवर आहे। आज मी कुठलं राजकारण करायला इथं आलेलो नाही, हे राजकारण करण्याचं स्थान नाही, हे श्रद्धा ठेवायचं स्थान आहे। आम्हाला बाबांवर पिढ्याना पिढ्याची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा व्यक्त करायला इथं आलेलो आहे। नाही, मला त्याची काही जाणीव मागे काय झालं गाडीत माहीत नाही, त्याची काही मला माहिती मिळाली नाही। धनगर आरक्षणाचा प्रश्न कुठल्याही राजकीय अधिवेशन न बाळगता महाधिक्यांसोबत चर्चा करून सोडवण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात दिली।
वर्धा रोडवर स्नेहनगर इथल्या जॉगर्स पार्कवर धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेतील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख होते. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. धनगर आरक्षणाचा निर्णय करताना त्यात त्रुटी राहू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचा आहे. धनगर समाजातील 5-6 अभ्यासू नेत्यांनी एकत्र यावे, यानंतर राज्याच्या महावधिक्याचा सल्ला घेऊन आरक्षणाचा निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलं. पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मी उभा आहे तो तुम्ही दिलेल्या समर्थनामुळे. की आदिवासी समाज जो आमचा आहे, या आदिवासी समाजाच्या आरक्षणात्मक कुणालाही वाटा आपण देणार नाही आहोत, कुणालाही देणार नाही. आणि ऍडव्होकेट जनरलचा नीट सल्ला घेऊ करायचं तर केवळ राजकीय हेतून करायचं नाही, आपले हात मोकळे झाले बाबा करून टाकलं असं नाही. जे करायचं आहे कायद्याच्या कसोटीवर नीट ते टिकलं पाहिजे, कारण आपल्यालाही याची कल्पना आहे. ज्या क्षणी निर्णय करू त्याच्या दुसऱ्या दिवशी तो निर्णय हायकोर्टामध्ये काही लोक चॅलेंज करतील आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे आपल्याला विश्वास देतो. आणि सगळ्या माझ्या युवा बांधवांनाही या ठिकाणी एवढीच विनंती करतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नियमामध्ये नीट आपल्याला सगळ्या करायच्या आहेत. त्या दृष्टीने आपल्या नेत्यांसोबत तातडीनं कारवाई आपण सुरू करणार आहोत. आपण सरकारवर यापूर्वी विश्वास ठेवला म्हणूनच आम्ही या खुर्चीवर बसलो आहोत. थोडा विश्वास आमच्यावर ठेवा, आम्ही दिरंगाई करणार नाही, वेळ काढून धोरण ठेवणार नाही, चुकीचं काम करणार नाही. शेवटी अहिल्यादेवीच्या साक्षीनं त्याही वेळेस बोललो होतो आणि आजही या ठिकाणी बोलतो आहे. आणि लोकशाहीमध्ये साहेब एक गोष्ट निश्चित आहे, लोकांना काही काळ मूर्ख बनवता येतं पण सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. आणि जे लोक सर्व काळ मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात ते पुन्हा सत्तेवर कधीच येत नाही. आम्हाला समाजाच्या भल्याकरता वर्षानुवर्ष सत्ता चालवायची, आमच्या नाही, समाजाच्या भल्याकरता वर्षानुवर्ष सत्ता चालवायची आहे, तुमच्या भरोशावर चालवायची आहे. म्हणून निश्चितपणे या संदर्भात उचित अशा प्रकारचा निर्णय तातडीनं घेण्यासंदर्भात सरकार वेगानं काम करेल एवढंच आजच्या प्रसंगी मी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार. बुलेटिन मध्ये वेळ झाली ते एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.